नमस्ते शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या प्लॉटला या येथ्रेल मारून पंधरा दिवस आहे आणि आज आपण आपल्या प्लॉटला पॉईंट क्षेत्र डबल एथ्रेल घेत आहे तर डबल येथ्रेल घेताना महत्त्वाचं काय बघायचं आहे की आपली चौकी ह्या पद्धतीने डेव्हलप झालेली पाहिजे चौकी ह्या पद्धतीने आपली डेव्हलप झालेली पाहिजे आणि आगारा जो आहे तो साधारण एक ह्या मापाचा आगारा पाहिजे जे क वॉटरशूट निघा आगारा निघाला आहे त्या मापाचं पाहिजे आणि चौकी आपली ह्या पद्धतीने अशी तयार पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता तुम्ही डबल इतरेल तेरा ते पंधरा दिवसाच्या मध्ये कधी पण घेऊ शकता पावसाळ्यात आपण फुटवा लवकर निघतो आपण आर्लीमध्ये मारू शकतो उन्हाळ्यात फुटवा लेट निघतो त्यामुळे आपण थोडं उन्हाळ्यात लेट मारलेलं आहे पावसाळ्यात आपणाला तेरा दिवसाच्या लगभग मारावं लागतं आज आता उन्हाळा आहे उन्हाळ्याला आपण पंधराव्या दिवशी मारलेला आहे तर डबल येथील मारल्यामुळे काय होतं की येणारं जे वॉटरशूट आहे होणारे जे आगार आहे आगारी संख्या आगारी आगारा बऱ्यापैकी आगारा स्टॉप होऊन आपणाला त्या आगारातून कळी निघते आणि आपणाला जे फुटवा काढायची गरज भासते ते भासत नाही आता हे जे आगार आहे का नाही हे पूर्णपणे आगारापूर थांबला जातो डबल येथील मारण्याच्या अगोदर आपण आदल्या दिवशी पाणी देऊन घ्यायचं आहे आणि डबल येथील मारल्यानंतर आपण एक तीन दिवस तर आपणाला पाणी द्यायचं नाही जेणेकरून काय होईल की आपल्या झाडांना थोडा ताण बसेल आणि हे जो आगार आहे आगाराची शंडी पूर्ण थांबतील आणि कळी जुनी जी कळी आहे जे काय पहिल्यांदा निघणारी कळी एवढी काय कळीचा स्ट्रोक वगैरे चांगला निघत नाही आहे थोडी कळी खराबच निघते ती कळी पूर्णपणे पडून जाते आणि नवीन ए वन टाईम कळी निघते आणि एकदम फ्रेश कळी निघते आणि पाला पण चांगल्या पद्धतीने मॅचर होतो आणि पाल्याची साईज आणि ग्रोथ पण चांगला चा चांगल्या प्रकारे राहतो तर आपण येथ्रलसोबत आपण येथील पॉईंट न मारलेला आहे येथेलसोबत आपण झेडबावन चौतीस पाच आणि आपण त्याबरोबरच टाटा मिळा यमेळा कोळा पॉईंट अर्ध्याने घेतलेला आहे झिरो पॉईंट पाच एम एलने घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण बघूया की आता डबल एथरलचे फायदे काय होतात डबल एट्रेलचे फायदे हे होतात की आपली फूट जर मागे पुढे झाली असेल तर एकदम एक, एक समानमध्ये होते आपणाला वन टाईम जुनी जी कळी आहे ती पडून आपणाला पाठीमागून फ्लश वन टाईमचा फ्लश निघतो जेणेकरून वन टाईम कळी निघल्यानंतर आपणाला स्प्रे किंवा लिक्विड बाकी सर्व गोष्टी वन टाईम करण्यास मदत होते आणि सटिंग आपणाला वन टाईम भेटते सटिंग वन टाईम भेटल्यामुळे आपल्याला हार्वेस्टरला बी सोपी पद्धत सो वन टाइम स हा हार्वेस्ट होते आपला माल वन टाइम जास्त जाणार आहे पहिल्या तो तोड्यातच आपली बाग मोकळी होत होते डबल इथेल मारल्यानंतर आपण पाणी आपल्या बागेला जास्तीचं द्यायचं आहे कमीत कमी आपण आपल्या झाडाला ऐंशी ते नव्वद लिटर पाणी दिलं पाहिजे की की आपण अगोदर जे थ्रिल मारल्यानंतर दो द तीन दिवस पाणी दिले नसल्यामुळे आणि झाडं एकदम म्हणजे ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता असते ह्यासाठी आपण आपल्या प्लॉटला पाणी जास्त द्यायचं आहे जेणेकरून झाड ट्रेसमधून रिलीज होईल आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या स्ट्रोकने माधी आपणाला आपल्याला भेटेल तर तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर श लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो